दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. जिल्ह्यात मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात? बाबर, खाडे, गाडगीळ की पडळकर, कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला. नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर या सरकारमध्ये कोणाला मंत्रीपदाची लॉटरी लागणार याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. सांगली जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजपच्या अनेक आमदारांना या सरकारमध्ये राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री पद मिळण्याची आशा लागली आहे. शिवसेनेचे जिल्ह्यात एकमेव आमदार अनिल बाबर हे पहिल्यापासूनच एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आहेत. भाजप आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे आणि गोपीचंद पडळकर यांना देखील या सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर हे या मतदारसंघात स्वतःच्या हिमतीवर निवडून आले, त्यामुळे विटातील बंडखोरी केल्यानंतर बहुतांश शिवसेना कार्यकर्त्यांनी अनिल बाबर हेच आमचा पक्ष आणि त्यांनी घेतलेली भूमिका हीच आमची भूमिका असेल असं सांगितलं. सद्यस्थितीला अनिल बाबर हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर आमदार म्हणून ओळखले जात आहेत. महाविकास आघाडी सत्तेत असताना या सरकारमध्ये शिवसेना आमदारांना किंमत नसल्याचे अनेक वेळा बोलून दाखवले जात होते. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये आमचे म्हणणे कोणीही ऐकून घेत नाही, त्यामुळे महाविकास आघाडी जास्त काळ टिकणार नाही असे यापूर्वीच अनिल बाबर यांनी जाहीर विधान केलं होतं. महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना केवळ शरद पवार यांच्यामुळे अनिल बाबर यांना मंत्रीपदाची लॉटरी हुकली जात असल्याचं बोललं जात होतं. अनिल बाबर यांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला होता, पण आता मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने अनिल बाबर यांच्या कार्यकर्त्यांच्या मंत्रीपदाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सुधीर गाडगीळ यांना मंत्रीपदाची भाजप संधी देणार का? सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये सलग 2 वेळा निवडून आलेले भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. एकनिष्ठ शांत असलेले सुधीर गाडगीळ यांचे देखील शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाच्या शर्यतीत नाव आहे. जर सुधीर गाडगीळ यांना मंत्रीपद मिळाले तर प्रथमच मंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार आहे. आमदार सुरेश खाडे दुसऱ्यांदा मंत्री होणार का? महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याअगोदर देवेंद्र फडणवीस सरकारच्या अखेरच्या काळात मिरज विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश खाडे यांना मंत्रीपदाची संधी मिळाली होती. खाडेंकडे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये सामाजिक न्याय विभागाचा कारभार देण्यात आला होता, मात्र तो अगदी काही महिने असल्याने विशेष छाप खाडे यांना मंत्रीपदात पाडता आली नाही, त्यामुळे भाजपकडून पुन्हा एकदा सुरेश खाडे यांना मंत्रीपद दिले जाऊ शकते अशी त्यांच्या मतदारसंघात चर्चा आहे. आमदार गोपीचंद पडळकर मंत्री होणार का? शिंदे फडणवीस सरकारमध्ये फडणवीस यांच्या आशीर्वादानं आमदार गोपीचंद पडळकर यांना देखील मंत्रीपदाची लॉटरी लागणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. धनगर समाजाचा चेहरा म्हणून गोपीचंद पडळकर यांना भाजपकडून मंत्रीपद मिळू शकतं. महाविकास आघाडी सरकारच्या गेल्या 2.5 वर्षाच्या काळात सरकारवर जोरदारपणे आग पाकड करण्याचं काम पडळकर यांनी पार पाडलं आहे. शरद पवार किंवा एकूणच राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात गोपीचंद पडळकर कधीही मागे हटले नाहीत, त्यामुळे या स्वभाव्य मंत्रीपदाच्या यादीत पडळकर आग्रही असणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या नजरा आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहेत व आपापल्या आमदारांना कोणते मंत्रिमंडळ
मिळणार याबाबत शक्यता कार्यकर्त्यांच्या मध्ये रंगवल्या जात आहेत. संकेत पाटील, तासगाव. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.